नमस्कार, तरुण भारत फटाफट न्यूज मध्ये आपलं स्वागत। बघूयात शनिवार 5 डिसेंबर दुपारपर्यंतच्या ठळक घडामोडी। हे सरकार स्थिर राहावं असं वाटत असेल तर काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वावर टीकाटिप्पणी करणं टाळावं। काँग्रेसच्या कार्याध्यक्षा यशोमती ठाकूर यांनी महाआघाडीतील नेत्यांना दिला इशारा। काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांच्यावर टीका झाल्यानं महाआघाडीतील धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर। राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी राहुल गांधी यांच्या कार्यशैलीबद्दल मांडली होती भूमिका। वा अजितदादा वा, एका वर्षापूर्वी ज्यांना चपराक बसली म्हणतायत त्यांच्याबरोबर उपमुख्यमंत्री पदाची शपथ तुम्ही घेतली हे विसरलात? कुठेतरी लाज नावाची गोष्ट असते, बघा शिल्लक राहिली आहे का। भाजपा नेते निलेश राणेंचा अजित पवारांवर हल्लाबोल। एकटेच लढणार आणि जिंकणार ही चंद्रकांत पाटलांची खुमखुमी चांगली जिरली। विधान परिषद निवडणुकांच्या निकालावरून शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या संपादकीय मधून भाजपवर हल्लाबोल। कर्नाटकचे मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा विकास महामंडळ स्थापन करण्याची घोषणा केल्यानंतर कन्नड समर्थक संघटनांनी दिली कर्नाटक बंदची हाक, मात्र कर्नाटक बंदला संमिश्र प्रतिसाद। मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी मराठा विकास महामंडळ स्थापन करण्याला विरोध न करता बंद मागे घ्यावा असे कन्नड समर्थक संघटनांना केलं आवाहन, परंतु कन्नड संघटनांनी बंद मागे न घेण्याचं केलं स्पष्ट। कोवॅक्सिनचा डोस घेतलेल्या हरियाणाच्या आरोग्य मंत्र्यांनाच कोरोनाची लागण। आरोग्यमंत्री अनिल विज यांनी महिनाभरापूर्वी घेतला होता कोवॅक्सिनचा ट्रायल डोस। केंद्र सरकारने केलेल्या 3 कृषी कायद्यांविरोधात शेतकरी आक्रमक। शेतकरी आपल्या मागण्यांवर ठाम असून आता संसदेला घेण्याचा दिला इशारा आजच्या बैठकीकडे सगळ्यांचं लक्ष। केंद्र सरकारच्या 3 कृषी कायद्यांना विरोध करत असलेल्या शेतकऱ्यांनी 8 डिसेंबरला भारत बंदची केली घोषणा। शेतकऱ्यांनी आंदोलन तीव्र करण्यासाठी केली तयारी। कृषी कायद्याविरोधातील आंदोलक शेतकऱ्यांना समजावण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींची केंद्रीय मंत्र्यांसोबत चर्चा। मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या या बैठकीला गृहमंत्री, संरक्षण मंत्री, कृषी मंत्री उपस्थित। शेतकरी सकारात्मक विचार करून आंदोलन संपवतील, पंतप्रधान मोदींच्या निवासस्थानी होत असलेल्या बैठकीला उपस्थित राहण्यापूर्वी कृषी मंत्री नरेंद्र सिंह यांनी व्यक्त केली आशा। मी शेतकऱ्यांसोबत, शेतकऱ्यांचा खटला फुकटात लढण्यासाठी ज्येष्ठ विधिज्ञ आणि सर्वोच्च न्यायालयाचे वकील दुष्यंत दवे तयार, NI शी बोलताना व्यक्त केलं मत। हे हिंदू गद्दार, 100 वर्षांपासून मुघलांची गुलामी केली। शेतकऱ्यांच्या समर्थनार्थ आलेल्या भारतीय संघाचा माजी क्रिकेटपटू युवराज सिंगच्या वडिलांचं वादग्रस्त वक्तव्य। व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये योगराज सिंग बोलत होते पंजाबी भाषेत। योगराज सिंग यांनी हिंदूंबाबत केलेल्या त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर त्यांच्या अटकेची केली जात आहे मागणी। ट्विटरवर सुरू आहे अरेस्ट योगीराज सिंग हा हॅशटॅग। आगामी निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूल काँग्रेसच्या नेत्या ममता बॅनर्जी यांची कालीघाटमध्ये पार पडली बैठक। 3 तास चाललेल्या बैठकीत निवडणुकांच्या तयारीवर जोर देण्याचे संकेत। विरोधकांच्या संपर्कात असलेले पक्ष सोडण्यास मुक्त आहेत। एक नेता पक्षातून बाहेर पडला तर त्यांच्यासारखे 1 लाख नेते तयार करू, मुख्यमंत्री ममता बॅनर्जींनी पक्षांतर करणाऱ्या नेत्यांना दिला इशारा। हैदराबाद महापालिकेच्या निवडणुकीत सत्तारूढ तेलंगण राष्ट्र समिती 56 जागा पटकावून आघाडीवर तर भाजप 46 जागा पटकावून दुसऱ्या क्रमांकावर तर AIMIM 42 जागा पटकावून तिसऱ्या क्रमांकावर। भाजपशी लोकशाही पद्धतीने लढू, तेलंगणमधील नागरिक भाजपाला त्यांच्या विचारधारेचा विस्तार करण्यापासून रोखतील। हैदराबाद महापालिकेच्या निवडणूक निकालावर MIMचे प्रमुख असदुद्दीन ओवेसींनी दिली प्रतिक्रिया। आताच्या ठळक घडामोडी संपल्या। सविस्तर बातम्यांसाठी तरुणभारत.com या आमच्या वेबसाईटला भेट द्या आणि स्पेशल रिपोर्ट्स आणि व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या तरुण भारत न्यूज या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा।